आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी लढा देताना मृत्युमुखी पडलेल्या गोवारी समाजाच्या 114 हुतात्म्यांची आज पुण्यतिथी. 21 वर्षांपूर्वी याच दिवशी नागपूरमध्ये गोवारी हत्याकांड घडलं. मात्र अजूनही गोवारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला न्याय मिळालेला नाही. 23 नोव्हेंबर 1994 ची ती संध्याकाळ अजूनही गोवारी समाज विसरलेला नाही. त्यावेळी नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. आरक्षणाच्या मागणी करता गोवारींनी भव्य मोर्चा काढला. संपूर्ण दिवसभर उपाशीपोटी आंदोलन करणाऱ्या गोवारींची दखल तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतलीच नाही. त्यामुळे तरुण आंदोलकांचा तोल सुटला. आक्रमक गोवारींना पांगवण्याकरता पोलिसांनी मग लाठीमाराचं हत्यार उपसलं. यावेळी एकच गदारोळ उडाला आणि चेंगराचेंगरीत 114 गोवारी समाज बांधव चिरडले गेले. रस्त्यावरच त्यांच्या मृतदेहांचा खच पडला होता. त्या लाठीच्या याच्यामध्ये जवळपास जे 200-300 जे लोक होते ते बॅक साईड झाले आणि ते मागच्या बाजूला जे बसलेले होते मुलं, लहान मुलं, म्हातारे कोतारे, त्यांच्या अंगावरनं हे 200-300 विद्यार्थी त्यांच्या अंगावरनं निघून गेले. त्या दरम्यान जवळपास 114 लोक मुख्य मरण पावले. गोवारी हत्याकांडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर टीकेची झोड उठली. पिचड यांना राजीनामा द्यावा लागला. 23 नोव्हेंबरच्या त्या काळ्या दिवसाची आठवण म्हणून हे स्मारक बांधण्यात आलं. दरवर्षी या दिवशी गोवारी बांधव इथं न चुकता जमतात. नेतेही गर्दी करतात. मागण्या तर इतक्याच आहे की आरक्षण जेवढा आम्हाला 2% मिळालेला आहे तो पण परिपूर्ण मिळालेला नाही आहे आतापर्यंत. तर यांची हीच मागणी की असून त्यामध्ये झाला पाहिजे काही आरक्षण. 21 वर्ष उलटल्यानंतर आणि 114 बळी देऊनही मागणी पूर्ण होत नसेल तर आणखी किती वाट पाहायची असा प्रश्न गोवारी समाजाला पडलाय. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.